मध्यंतरी खंड दिलेल्या पावसानं आता अनेक भागांमध्ये दमदार बरसायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटातलं निसर्ग सौंदर्य बहरलंय. घाटावर दाट धुक्याची चादरही पसरलेली आहे. हे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतंय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. मी सध्या माळशेज घाटात आलेलो आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता माळशेज घाटातील निसर्ग वैभव भरला आहे. मात्र माळशेज घाटात अद्यापही पाहिजे तसा पाऊस दिसत नाही. माळशेज घाटात सध्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके दाटून येत आहेत. तर हिरवागार निसर्ग सुद्धा बहरायला सुरुवात झालेली आहे. मात्र या ठिकाणी काही पर्यटक आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, कुठनं आलात? कलकत्ताचे आहे. कलकत्ता से आए. रेन है क्या अभी इधर? कैसा लगाने के बाद? रेन नहीं है. हाँ. लेकिन मौसम बहुत अच्छा है. मौसम बहुत अच्छा है. बहुत अच्छा है. हाँ. फिलहाल जो ना हम आ रहे हैं यहाँ से. हाँ. पुणे से आ रहा है. हमको उससे कोई मतलब नहीं है. गाड़ी का किराया देना है वो नहीं है. हमारा दिल भर गया ये नेचुरल ब्यूटी देख करके. बस नक्कीच येथील निसर्ग सौंदर्य पाहून मन प्रसन्न झालं असून हे खरं तर खास पर्यटक कर्नाटक वरून या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. हेमंत चापुडे, झिमिडिया, माळशेज, पुणे.